पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नाणेघूळवरची वाडी येथे बुधवारी रात्री भूस्खलन होऊन घरासह गुरांच्या वाड्याचे नुकसान झाल्याची माहिती पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली आहे सुदैवाने या भूस्खलनामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले नाणेघूळवरची वाडी येथे गावच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओढ्याच्या मागून भूस्खलन झाले असून सदर भूस्खलनामध्ये गावातील ज्ञानोबा गोविंद जाधव चंद्रकांत गोविंद जाधव आणि दत्ताराम गोविंद जाधव या तीन सख्या भावंडांचे घर पांडुरंग रायबा रानुशे यांचा गुरांचा गोठा आणि सहदेव पांडुरंग दाभेकर यांचे अर्धे घर आदी मालमत्तांचे नुकसान झाले आहे भूस्खलनग्रस्त घरांमध्ये कोणीही वास्तव्यास नसून घर जमीन दोस्त झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही तसेच गोठ्यातील चार जनावरे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे वाडी येथे एकूण पंचवीस घरे असून त्यातील सर्व रहिवासी त्यांना पोलीस पाटील यांच्या घरासमोर असलेले रुपेश जंगम यांच्या घरी सुरक्षित स्थलांतरित करण्यात आलं आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट